नमस्कार, मी प्रियांका जगताप. आपण पाहत आहात इंडिया 24 तास. भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळख असलेला राखीचा सण मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. परंतु राखी निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला घातक अशा प्लास्टिकचा वापरही होतोय. म्हणूनच पर्यावरण स्नेही बांबू राखी निर्मितीचा संकल्प करून बाबूपेठ परिसरातील 12 दिव्यांग महिला व पुरुषांनी वैशिष्ट्यपूर्ण अशा बांबू राखीव बनवण्याच्या कामाला प्रारंभ केलाय, ज्यामुळे पर्यावरण रक्षणाच्या महत्वपूर्ण संदेशासोबतच बांबू राखीमुळे दिव्यांगांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू चालू झाली आहे. काही दिव्यांग आपल्या कौशल्य दाखवून बांबूची राखी तयार करून विक्री करून आपल्या उदरनिर्वाहाचा संघर्ष करीत आहेत. मी कल्पना चंद्रशेखर शिंदे, राहणार पाऊपेठ मध्ये राहते. आमचं दिव्यांग लोकांचं 12 लोकांचं ग्रुप आहे. दिव्यांग कौशल्य संस्थेच्या माध्यमातून आम्ही हा छोटासा उपक्रम उभारलेला आहे आत्मनिर्भर होण्याकरिता, ज्यामध्ये आम्ही दिव्यांग सगळे दिव्यांग बांधव आहोत. आम्ही 6-7 महिला आहोत, त्यामध्ये आम्ही राखी तयार केलेली आहे. 15 दिवस झाले आम्ही हा राखी तयार करत आहोत. बांबू पासून पर्यावरण पूरक राखी आम्ही तयार केलेली आहे, जे कि निलेश पाझारे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हा छोटासा उपक्रम उभारलेला आहे. आम्ही आत्मनिर्भर होण्याकरिता कोरोनाच्या काळामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती आमची दिव्यांगांची झालेली होती आणि आता पण आहे. सहसा मदतीचा हात फार लोकांचा कमी मिळते. आम्ही आत्मनिर्भर होऊन 2 पैसे आम्हाला मिळावे आमच्या दिव्यांग बांधवांना, आम्हाला आर्थिक थोडस उत्पन्न व्हावं याकरिता आम्ही हा छोटासा उपक्रम तयार केलेला आहे. मी चंद्रपूरच्या सगळ्या जनतेला आवाहन करते की पर्यावरण पूरक बांबू राखी आमच्याकडून घ्यावी, तेवढीच आम्हाला मदत मिळेल, आम्हाला 2 पैसे मिळतील आणि आम्हाला सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करते. धन्यवाद.